नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूया आजचे म्हणजेच 13 ऑक्टोबर 2022 रोजीचे आपण हे छत्रपती शिवाजी महाराज मार्केटात लासलगाव, सोबतच सोलापूर, मुंबई, देवळा, कळवण, येवला, तसेच आपण मनमाडचेही देखील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहो. शेतकरीमित्रांनो, पाहूया कोणत्या प्रतीच्या कांद्याला कसा दर निघाला आहे, सविस्तर माहिती घेऊ आपण या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन आलेले असाल तरी चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला सुरुवात करूया लासलगाव ठिकाणी. लासलगाव ठिकाणी आज आपल्याला 4500 क्विंटलची आवक पाहायला मिळाली असून उन्हाळ्या कांद्याला आपल्याला कमीत कमी दर 900 रुपये पाहायला मिळाले, तरी जास्तीत जास्त दर आपल्याला 2511 रुपये, तरी सर्वसाधारण दर आपल्याला 2150 रुपयेपर्यंत लासलगाव ठिकाणी आज उन्हाळ कांद्याला दर निघालेले आहे. शेतकरी मित्रांनो, लासलगाव ठिकाणी मार्केट आज आपल्याला थोडेसे सुधारलेले पाहायला मिळाले. तरी मुंबई ठिकाणी आपल्याला नारळ साईजच्या कांद्याला 2300 रुपयापासून 2500 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळाला आहे. तर ॲपल साईजच्या कांद्याला 2200 रुपयापासून 2300 रुपयेपर्यंत, ट्रिपल पत्ती असलेल्या कांद्याला 2000 रुपयेपासून 2200 रुपयेपर्यंत, तरी डबल पत्ती असलेल्या कांद्याला 1700 रुपयापासून 1900 रुपयेपर्यंत, सिंगल पत्ती असलेल्या कांद्याला 1400 रुपयेपासून 1700 रुपयेपर्यंत दर आज मुंबई ठिकाणी बघायला मिळाला आहे. सोबतच शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला सोलापूर या ठिकाणी आज आपल्याला 130 कांद्याची आवक पाहायला मिळाली आहे. तरी सुपर गुणा साईजचा कांदा आपल्याला 2200 रुपयापासून 2400 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. मोठा साईजचा कांदा 2000 रुपयापासून 2200 रुपयेपर्यंत, मुक्कल साईजचा कांदा 1700 रुपयापासून 1800 रुपयेपर्यंत, मीडियम साईजचा कांदा 1500 रुपयापासून 1600 रुपयेपर्यंत, गोल्टा कांदा 1200 रुपयापासून 1400 रुपयेपर्यंत, तरी गोल्टी कांदा 1000 रुपयापासून 1200 रुपयेपर्यंत, चिंगळी साईजचा कांदा 700 रुपयापासून 800 रुपयेपर्यंत, जोड कांदाही देखील आज आपल्याला 700 रुपयापासून 800 रुपयेपर्यंत पाहायला मिळाला आहे. तरी पांढऱ्या कांद्याचे जर दर आपण सोलापूर या ठिकाणी बघितले तर पांढऱ्या कांद्याला 500 रुपयापासून 2500 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळाला आहे. तरी नवीन लाल कांद्याचे दर आपल्याला 400 रुपयापासून 1800 रुपयेपर्यंत आज सोलापूर या ठिकाणी बघायला मिळाला आहे. तरी येवला या ठिकाणी उन्हाळ कांद्याची 5000 क्विंटलची आवक होती, त्याला कमीत कमी दर आपल्याला 300 रुपये पाहायला मिळाला आहे, जास्तीत जास्त दर हे 2400 रुपयेपर्यंत. तरी सर्वसाधारण दर आपल्याला 1550 रुपयेपर्यंत आज येवला या ठिकाणी उन्हाळ कांद्याचा दर बघायला मिळाला आहे. कळवण या ठिकाणी आज आपल्याला 18900 क्विंटलची आवक पाहायला मिळाली असून उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर 400 रुपये पाहायला मिळाले, तरी जास्तीत जास्त दर 2625 रुपये, तरी आपल्याला सर्वसाधारण दर 1900 रुपयेपर्यंत आज कळवण या ठिकाणी बाजारभाव बघायला मिळाले आहे. देवळा या ठिकाणी 7930 क्विंटलची आवक होती, उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर 900 रुपये पाहायला मिळाला आहे, जास्तीत जास्त दर 2300 रुपये, तरी सर्वसाधारण दर आपल्याला 1900 रुपयेपर्यंत आज देवळा या ठिकाणी दर पाहायला मिळाले आहे. तरी मनमाड या ठिकाणी आज आपल्याला 2000 क्विंटलची आवक होती, आपल्याला उन्हाळ कांद्याला कमीत कमी दर 1200 रुपये पाहायला मिळाला आहे, जास्तीत जास्त दर 2151 रुपये, तरी सर्वसाधारण दर आपल्याला 1800 रुपयेपर्यंत आज मनमाड या ठिकाणी दर बघायस मिळाला आहे. असेच दररोजचे कांद्याचे बाजारभाव माहीत करण्यासाठी तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तरी मग धन्यवाद मित्रांनो, तुम्हाला जरूर श्रपंत बैठलीबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर देखील अवश्य करा.